वेलकम टू द ब्यूटीफुल वर्ल्ड ऑफ मेडिसिनल केमिस्ट्री। मेडिसिनल केमिस्ट्री मध्ये तुमचं एकदा पुन्हा स्वागत आहे। मागच्या लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलं होतं पर्टिक्युलरली की जनरल एनेस्थेटिक्स काय असतात, मेकॅनिझम ऑफ ऍक्शन काय असते आणि पर्टिक्युलरली स्टेजेस काय असतात। ओके, चार स्टेजेस असतात ते सांगितलं होतं कालच्या लेक्चरमध्ये। आजच्या लेक्चरमध्ये सांगायचं आहे की स्ट्रक्चर काय आहेत आणि इन जनरल कोलॉजी पॉईंट ऑफ व्ह्यू पण आपण त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन बघणार आहोत पर्टिक्युलर ड्रगची। ओके, क्लासिफिकेशन, क्लासिफिकेशनमध्ये सांगितलं होतं की इनहेलेशनल आणि पॅरेंट्रल, इनहेलेशनल आणि पॅरेंट्रल। ओके, इनहेलेशनल म्हणलं काय, दोन गॅस आणि लिक्विड। गॅस म्हणलं की नायट्रस ऑक्साईड, नायट्रस ऑक्साईडचा जनरल फॉर्म्युला N2O। ओके, N2O हा नायट्रस ऑक्साईड जर क्रॉनिक कंडिशनमध्ये दिला, मी महत्त्वाचं इन्फॉर्मेशन सांगायला आलो आहे, हा नायट्रस ऑक्साईड जर क्रॉनिक कंडिशनमध्ये दिला तर बोन मॅरो डिप्रेशन होतं आहे। ओके, बोन मॅरो डिप्रेशन। नंतर लिक्विड फॉर्ममधला इनहेलेशनल ड्रग दुसरा आहे इथर। इथर म्हणलं की काय, ROR म्हणजे जो मधला ऑक्सिजन आहे त्या लगतच्या दोन बाजूला काय लागले आहेत, अल्किल ग्रुप लागलेले आहेत। म्हणजे ऑक्सिजन कसा झाला, डायव्हॅलेंट नेचरचा किंवा बायव्हॅलेंट नेचरचा झाला। ओके, काय झालं इथर, इथर काय, बेस्ट इफेक्टिव्ह मसल रिलॅक्झंट म्हणून यूज केला गेलेला आहे। बेस्ट इफेक्टिव्ह मसल रिलॅक्झंट आणि बेस्ट इफेक्टिव्ह मसल रिलॅक्झंट इन्फॉर्मेशन सांगायला खूप महत्त्वाचं आहे। आणि हॅलोथेन नंतरचा ड्रग आहे। हॅलोथेन काय, खूपच या ठिकाणी MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू या ठिकाणी विचारला गेलेला आहे की हॅलोथेन, हॅलोथेन काय, जे काय अर्टरीचं जे प्रेशर असतं ते अर्टरीचं प्रेशर कमी करायचं काम करते। ओके, मायोमिस मसल, कार्डियम मिस हर्ट, हर्टचे जे काय मिसल्स आहेत, ओके, त्याला त्या ठिकाणी रिलॅक्स करायचं काम करते। कोण, हॅलोथेन। आणि युटेराईन मसल रिलॅक्झंट म्हणून पण यूज केलं गेलेलं आहे। तीन इन्फॉर्मेशन सांगितली, काय, अर्टेरियल प्रेशर, ओके, म्हणजे अर्टेरीमधलं प्रेशर कमी करायचं काम करते। नंतर म्हणलं मायोकार्डियम म्हणजे हर्टच्या ज्या काय मसल्स आहेत त्याला सेन्सिटाईज करायचं काम करते। आणि नंतर म्हणलेलं आहे युटेराईन मसल रिलॅक्झंट। आता इथं कन्फ्युजन होऊ शकतं, युटेराईन मसल रिलॅक्झंट म्हणून काय, हॅलोथेन, आणि फक्त मसल रिलॅक्झंट म्हणून काय, तर फक्त इथर। MCQ खूप महत्त्वाचा आहे, पडू शकतो। आता पर्टिक्युलर स्ट्रक्चर बघायचं आपल्याला, हॅलोथेनचं स्ट्रक्चर पाहूयात। पोटंट होलाटाईल हॅलोजिनेटेड आहे। हॅलोजिनेटेड म्हणजे काय, हॅलोजन अटॅच आहे, म्हणजे हॅलो मीन्स हॅलोजन। ओके, फ्लोरिन आहे, ब्रोमिन आहे, क्लोरिन आहे, ओके, हे हॅलोजन अटॅच झालेलं आहे। तीन फ्लोरिन ह्या कार्बनला अटॅच आहेत, बरोबर आहे। हॅलोथेन म्हणजे इथेन, ओके, इथेन हॅलोजन अटॅच आहेत। ओके, नंतर आहे एनफ्लोरिन, एनफ्लोरिन। आता या ठिकाणी तीन स्ट्रक्चर असे ज्याच्यामध्ये काय CCOC असं जनरल स्ट्रक्चर आहे। ओके, CCOC। आता चेंजेस काय केलेत, खूप महत्त्वाचं आहे। एनफ्लोरिन काय, स्ट्रक्चरल आयसोमर आहे, कुणाचा, आयसोफ्लोरिनचा। ओके, आयसोफ्लोरिनचं स्ट्रक्चर यासाठी माहिती पाहिजे। ओके, मग मी काय सांगितलं, एनफ्लोरिन CCOC जनरल स्ट्रक्चर आहे, बरोबर आहे। आता ह्याच्यातलं काय, इथं दोन त्या ठिकाणी फ्लोरिनचे ॲटम आहेत, या कार्बनला अटॅचमेंट आहे। ओके, हा ऑक्सिजन असा आहे ज्याला की कुठली अटॅचमेंट नाही, फक्त इकडच्या दोन साईडला अटॅचमेंट आहे। ओके, तिन्ही ठिकाणी बघा, दोन साईडला अटॅचमेंट आहे, वरती कुठली अटॅचमेंट नाही तिन्ही ठिकाणी। आता मी काय सांगालो, आयसोफ्लोरिन म्हणजे काय, फ्लोरिनचे ॲटम तीन या ठिकाणी ह्या कार्बनला अटॅच आहेत। हे स्ट्रक्चर बघूयात आधी, म्हणजे याचं स्ट्रक्चर तयार होतं। ओके, फ्लोरिनचे ॲटम अटॅच आहेत, ओके, हायड्रोजन हायड्रोजन, क्लोरिनला क्लोरिन। ओके, नंतर काय, दोन फ्लोरिन आणि एक हायड्रोजन। चेंजेस काय केलं आता इकडे बघा, हा हा, या ठिकाणचे दोन फ्लोरिन काय केलं, या ठिकाणी लावले, म्हणजे स्ट्रक्चरल आयसोमर तयार करायचं ना। मी काय म्हणलो होतो, स्ट्रक्चरल आयसोमर तयार करायचं, कुणाचं, आयसोफ्लोरिनचं। कोण, एनफ्लोरिन। कसं करायचं, त्यासाठी जनरल स्ट्रक्चर बघितलं, आयसोफ्लोरिनचं, हे दोन फ्लोरिन इथं टाकले, ओके, नंतर हा क्लोरिन इथला इथं टाकून दिला, ओके, हा हायड्रोजन इथं टाकून दिला, ओके, संपलं। यानंतर काय, हे दोन F होते का, ह्याचे अरेंजमेंट, या ठिकाणी हा F इथं टाकला, हा हायड्रोजन इथं टाकला, फक्त या ठिकाणी हे चेंजेस केलेले, हा F इथं, हा H इथं। ओके, दोन्ही स्ट्रक्चर झालेले आहेत म्हणतो। नंतर आहे COFLURANE, COFLURANEचं आणखीन एक नाव आहे अल्टेन, अल्टेन, आणि आणखीन एक नाव त्याला म्हणतात COREN। COFLURANE, अल्टेन किंवा COREN एकच ड्रग आहे, स्ट्रक्चर कसं आहे, CCOC। आता मी काय म्हणलो, COFLURANE CF3 ग्रुप अटॅचमेंट आहे। ओके, CF3 कशाला अटॅचमेंट आहे, दुसऱ्या कार्बनला, बाकी फ्लोरिन तर ॲजिटीज अटॅच आहेत। ओके, हे स्ट्रक्चर ॲजिटीज लिहायचं। ओके, इथला फक्त क्लोरिन रिप्लेस केला आहे, कशानं, CF3, म्हणजे काय झालं, COFLURANE, ओके, किंवा अल्टेन किंवा COREN। नंतर OC,
आता हायड्रोजनला हायड्रोजन ने प्लस ऑफ एचला एच स्ट्रक्चर संपलेलं आहे म्हणतो. खूपच सोपं आहे, फक्त सी एफ थ्रीचा अटॅचमेंट असेल तर सी ओ फ्लुरेन, हा क्लोरीन रिप्लेस केला, बाकी ॲज इट इज स्ट्रक्चर आहे म्हणतो. नंतर आहे मिथॉक्सी फ्लुरेन. मिथॉक्सी म्हणजे काय? ओ सी एस थ्री. मिथॉक्सी म्हणजे ओ सी एस थ्री, दोन कार्बन आहे. ओके, मिथॉक्सी फ्लुरेन हे दोन कार्बन आहे, ओ सी एस थ्रीचा अटॅचमेंट आहे, इथं दोन क्लोरीन, दोन फ्लोरीन आणि एक हायड्रोजन. खूपच सोपं स्ट्रक्चर म्हणतो. याच्यावरती स्ट्रक्चरल या ठिकाणी इन्फॉर्मेशन झालेल्या. याच्यानंतर आहे पॅरेंटल इन्फॉर्मेशन. कशाची? ड्रगची. पॅरेंटलमध्ये काय? चार ड्रग सांगायचे पर्टिक्युलरली. फेंटिनिल आहे, किटामाइन आहे, मिथोहेक्झिटोन आणि थायोपेंटॉन. मिथोहेक्झिटोन थायोपेंटॉन काय? तर बार्बिच्युरेट ऍक्टिंग या ठिकाणी जनरल ॲनेस्थेटिक्स आहेत. बार्बिच्युरेट ॲक्टिंगमध्ये कोण? मिथोहेक्झिटोन आणि दुसरं आहे थायोपेंटॉन. ओके, हे दोनच आहेत. आणि या ठिकाणी दुसरे पॅरेंटल कुठले? फेंटिनिल आहे आणि किटामाइन आहे. किटामाइनवरती एक एमसीक्यू पडलेला आहे म्हणून सांगतोय. डिसोसिएटिव्ह ॲनेस्थेटिक म्हणून किटामाइन यूज केला गेलेला आहे. डिसोसिएटिव्ह ॲनेस्थेटिक हा एमसीक्यू पडला गेलेला आहे. स्ट्रक्चर कसं आहे फेंटेनिलचा? फेंटेनिल म्हणजे काय? फिनिलिंग अटॅचमेंट आहे. ओके, कशाला अटॅचमेंट आहे काय बघायचं आता? ओके, इथ्या ठिकाणी ही फिनिलिंग आहे, हा नायट्रोजन आहे. दिसायला का? नायट्रोजन खाली लगेच नायट्रोजन केलेला आहे, या नायट्रोजनला लगेच फिनिलिंग. लक्षात एकच ठेवायचं, नायट्रोजन फिनिलिंग, नायट्रोजन फिनिलिंग. ओके, नायट्रोजन फिनिलिंग. पण नायट्रोजन या रिंगच्या इनसाईड आहे. ओके, खाली आउटसाईड आहे हा नायट्रोजन फिनिल रिंग. पुन्हा काय? कार्बन, नंतर सी टू एच फाईव्ह ओ. सी टू एच फाईव्ह ओ बरोबर, सी सी टू एच फाईव्ह ओ बरोबर. हा नायट्रोजनच्या वरी काय? सी एस टू सी एस टू आणि फिनिल रिंग. स्ट्रक्चर काढायचं सोपं आहे, फक्त प्रॅक्टिस करायचे. मी काय म्हणलो? नायट्रोजन फिनिल रिंग, नायट्रोजन फिनिल रिंग. वरचा नायट्रोजन कसा आहे? इनसाईड आहे. खालचा नायट्रोजन आउटसाईड आहे. इनसाईड नायट्रोजन, खाली आउटसाईड, ह्याला फिनिल रिंग. सी 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 टू एच फाईव्ह आणि खाली ओ. सी एस टू सी एस टू आणि फिनिल रिंग. हे झालं फेंटिनिलचं स्ट्रक्चर. फेंटिनिल हा असा ड्रग आहे जो की सर्जरी किंवा पेनफुल कंडिशनमध्ये काय, बिफोर आणि आफ्टर सर्जरी पण दिला जातो आहे. कोण? फेंटिनिल. स्ट्रक्चर झालेलं म्हणतो फेंटिनिलचं. नंतर आहे किटामाइन. किटामाइन डिसोसिएटिव्ह ॲनेस्थेटिक म्हणून एक एमसीक्यू पडला गेलेला आहे म्हणतोय. ओके, स्ट्रक्चर ॲनॉलॉग आहे कुणाचा? फिनसायक्लिडिनचा. आता फिनसायक्लिडिनचं स्ट्रक्चर कसं आहे? खूपच सोपं आहे. मी काय म्हणलो? ही फिनिल रिंग. ओके, दुसरी एक या ठिकाणी अटॅचमेंट करायची एका फिनिल रिंगची. ओके, आणि या दुसऱ्या अटॅचमेंटला जर हा नायट्रोजन आहे आणि हा नायट्रोजन एका रिंगच्या इनसाईड घेतला, ही झालं फिनसायक्लिडिनचं स्ट्रक्चर. मी काय सांगलोय? खूप सोपं आहे. मी सांगतोय काय लक्ष द्या फक्त. मी काय सांगलोय? ही फिनिल रिंग काढली, कशी पण काढा, उभी काढा, आडवी काढा. ओके, आता या ठिकाणी काय सांगलं? आणखीन एक फिनिल रिंग अटॅचमेंट केली. ओके, आणि या अटॅचमेंट झालेला दुसऱ्या रिंगच्या वरी नायट्रोजन काढला. हा नायट्रोजन इनसाईड घेतला, घुसला. ओके, घेतला कुठल्या? दुसऱ्या फिनिल रिंगमध्ये. तीन फिनिल रिंग आहेत, हा नायट्रोजन. ओके, इथं एक नायट्रोजन असं. असं हे जनरल स्ट्रक्चर आहे फिनसायक्लिडिनचं. ह्या फिनसायक्लिडिनचं जनरल स्ट्रक्चर आहे आणि ह्या फिनसायक्लिडिनच्या स्ट्रक्चरवरून काय केलेलं आहे? किटामाइनचं स्ट्रक्चर ऑप्टेन केलेलं आहे. म्हणजे कसं? दोनच त्या ठिकाणी रिंग आहेत, बरोबर आहे, दोनच रिंग आहेत. याला एक नायट्रोजनचे अटॅचमेंट सांगितले. ओके, म्हणजे एन एस सी एस थ्री. ओके, आणि पुढं काय? इथं क्लोरीन आणि इकडं काय? डबल बॉन्ड ओ. स्ट्रक्चर सोपं आहे. मी काय म्हणलं? दोन फिनिल रिंग आहेत, अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड आहेत. दुसऱ्या रिंगला इथं नायट्रोजन वरी अटॅचमेंट केलेलं आहे, एन एस सी एस थ्री, इथं क्लोरीन आणि डबल बॉन्ड ओ. हे झालं किटामाइनचं स्ट्रक्चर. आता नंतर आहे बार्बिट्युरेट ॲक्टिंग ड्रग, ज्याच्यामध्ये दोन स्ट्रक्चर सांगलो आहे, मिथोहेक्झिटोन आणि थायोपेंटॉन. स्ट्रक्चर दिसायला खूप अवघड आहे पण काढा गेलं तर खूप सोपं आहे. मी काय म्हणलो? दिसायला खूप अवघड आहे पण काढा गेलं तर सोपं आहे. काय? स्ट्रक्चर. ही बेंझिन रिंग, ही बेंझिन रिंग. ओके, अल्टरनेट डबल बॉन्ड लावायचा. अल्टरनेट डबल बॉन्ड, इथं डबल बॉन्ड ओ आहे, इथं नाही, अल्टरनेट लावायचं आहे. ओके, इथं नाही, इथं आहे. अल्टरनेट डबल बॉन्ड ओ लावला, दोन्ही ठिकाणी तीच कंडिशन आहे. सांगलो काय? सिरियल जायचं. डबल बॉन्ड ओ लावला, इथं एन सी एस थ्रीचे अटॅचमेंट, एन सी एस थ्री. ओके, इथं डबल बॉन्ड ओ आहे, इथं एन एच आहे. ओके, हा नायट्रोजन, इकडं दोन नायट्रोजन लावायचे, डबल बॉन्ड ओ, डबल बॉन्ड ओ, डबल बॉन्ड ओ, एन सी एस थ्री, एन एच. आता बाकीचं सोपं आहे, इकडचं सोपं राहते. कसं राहा? इकडं लक्ष द्या, तीन कार्बन या ठिकाणी काढायचे आहेत. काही पण करून तीन कार्बन लक्षात ठेवा, इथं तीन आणि इथं पाच. तीन आणि पाच कसं? या पोझिशनवरती तीन आणि या पोझिशनवरती पाच म्हणलेलं आहे, पण वर या ठिकाणी सी एस थ्री ग्रुप अटॅच केलेला आहे. म्हणजे पाच कार्बन काढायचे,
लगतचा लगेच काय सी एच सी डबल आता इथे ट्रिपल बॉन्ड आहे. इथं ट्रिपल बॉन्ड आणि खालच्या स्ट्रक्चरमध्ये डबल बॉन्ड, म्हणजे दोन कार्बन ट्रिपल बॉन्ड, दोन कार्बन डबल बॉन्ड. सोपं आहे की नाही? वरी काय दोन कार्बन ट्रिपल बॉन्ड, दोन कार्बन डबल बॉन्ड. वरी फाईव्ह कार्बन कंटेनिंग अलिफॅटिक रिंग काढायचे. ओके, नंतर या ठिकाणी दुसरी एक रिंग म्हणजे स्ट्रक्चर काढायचे, सॉरी स्ट्रक्चर काढायचे. काय म्हणलं मी? एक दोन तीन चार पाच, पाच ओके. दोन कार्बन सोडली ट्रिपल बॉन्ड, एक दोन तीन, दोन कार्बन सोडली डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड डबल बॉन्ड. वरी काय सी एस थ्रीचे अटॅचमेंट, स्ट्रक्चर संपलेलं म्हणतो. इथं पण तेच थायोफेंटन पण काय केलेलं आहे, तेच जनरल स्ट्रक्चर काढलेलं आहे, डबल बॉन्ड व अल्टरनेट काढलेलं आहे. फक्त इथं काय केलेलं आहे, थायो म्हणलं की सल्फर, इथला डबल बॉन्ड रिड्यूस केलेला आहे आणि काय केलेलं आहे, सल्फरचे अटॅचमेंट केले, म्हणजे काय थायोपेंटोन. ओके, आता मी काय सांगायलं, इकडं बघा डबल बॉन्ड आहे, एन एच आहे, एस एच आहे, एन आहे. ओके, इथं पुन्हा डबल बॉन्ड आलेला आहे आणि इथं दोन अटॅचमेंट करायचे आहेत, म्हणजे काय इथं चार कार्बन ची एक त्या ठिकाणी एक सायकल तयार करायची आणि इथं या ठिकाणी दोन कार्बन. दोन म्हणजे सोपंच आहे, सी टू एच फाईव्ह. ओके, इथं सी टू एच फाईव्ह. ओके, आणि इथं काय करायचं, चार कार्बन म्हणजे एक दोन तीन चार. ओके, आणि वरी एक सी एस ते अटॅच करायचं, संपलेलं म्हणतो. इथं काय चार कार्बन, इथं काय दोन कार्बन, कशामध्ये थायोपेंटनमध्ये. इथं काय पाच कार्बन, इथं काय तीन कार्बन. पण दोन कार्बन झाले की ट्रिपल बॉन्ड, दोन कार्बन झाले की डबल बॉन्ड. वरी सी एस ते तर कॉमन आहे दोन्ही स्ट्रक्चरमध्ये. ओके, थायोपेंटन म्हणलं म्हणजे इथला डबल बॉन्ड रिड्यूस केला, एस एच ना. खूपच सोपं आहे, एकदा डबल रिवाइज करू आपण. काय क्लासिफिकेशन बघितलं, इनहेलेशनमध्ये बघितलं, गॅस आणि आहे लिक्विड. गॅस काय नायट्रस ऑक्साईड एन टू बोन मॅरो डिप्रेशन करत आहे. नंतर आहे इथर आर ओ आर जनरल स्ट्रक्चर आहे म्हणलेलं आहे. याच्यामध्ये काय मोस्ट इफेक्टिव्ह मसल रिलॅक्झंट म्हणून यूज केलेलं आहे आणि मोस्ट इफेक्टिव्ह युटेराईन मसल रिलॅक्झंट म्हणलं की हॅलोथेन, आर्टेरियल प्रेशर रिड्यूस करतं आणि मायोकार्डियमला त्या ठिकाणी प्रेशर कमी करायचं काम करते, हार्ट अटॅक कमी करते. जनरल स्ट्रक्चर बघायचे म्हणतो या ठिकाणी हॅलोथेन काय पोटंट होलाटाईल हॅलोजिनेटेड गॅस म्हणलेलं आहे, हॅलोथेन म्हणलेलं आहे म्हणजे दोन कार्बन आहे. ओके, आणि हॅलोजन अटॅचमेंट आहे, फ्लोरिन 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 ब्रोमिन क्लोरिन आणि हायड्रोजन. एन फ्लोरेन स्ट्रक्चरला आयसोमर आहे, आयसो फ्लोरिनचा म्हणलेलं आहे. एम सी क्यू विचारला जाऊ शकते, एन फ्लोरेन आयसो फ्लोरेन आणि सी ओ फ्लोरेन, फ्लोरेनच आहे ना. ओके, मग फ्लोरेन म्हणलं काय सी सी ओ सी 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 ओ सी 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 ओ सी. ओके, पण असा एक फ्लोरेन आहे मिथॉक्सी फ्लोरेन ज्याच्यामध्ये फक्त दोन कार्बन आहेत. ओके, नंतर काय मिथॉक्सी फ्लोरिन म्हणजे काय ओ सी एस थ्री अटॅचमेंट. नंतर पॅरेंटरमध्ये सांगितले की चार ड्रग कुठले कुठले, फेंटिनिल आहे, किटामान आहे, मिथॉक्सी मिथोहेक्झिटोन आणि थायोपेंटोन. मिथोहेक्झिटोन थायोपेंटोन काय बार्बिट्युरेट ॲक्टिंग जनरल ॲसेटिक्स आहेत म्हणलेलो आहे. आता फेंटिनिलचं स्ट्रक्चर काय, फेंटिनिल असा ड्रग आहे जो की बिफोर आणि आफ्टर सर्जरीची जी काय पेन आहे ती रिड्यूस करायचं काम करतो आहे म्हणलेलं आहे. फेंटिनिल काय नायट्रोजन इनसाईड या रिंगच्या, नायट्रोजन आउटसाईड या रिंगच्या. एक फिनिल रिंग सी सी टू एच फाईव्ह आणि डबल बॉन्ड ओ. वरी दोन कार्बन आणि झालं एक फिनिल रिंग अटॅचमेंट. नंतर आहे किटामाइन, किटामाइनचं एक एम सी क्यू पडला गेलेला आहे कुठला, डिसोसिएटिव्ह ॲनॅस्थेटिक म्हणून. याच्यामध्ये एक जनरल स्ट्रक्चर सांगितलं आहे कुणाचं, फेनसायक्लिडिनचं. फेनसायक्लिडिन कसं स्ट्रक्चर काढायचं म्हणलं, ही फिनिल रिंग. ओके, दुसरी एक फिनिल रिंग अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड आलेले आहेत, दुसरी फिनिल रिंग, इथे एक नायट्रोजन आणि या हा नायट्रोजन या फिनिल रिंगच्या इनसाइड करायचा. म्हणजे तीन स्ट्रक्चर आहेत. ओके, तीन फिनिल रिंगचं स्ट्रक्चर आहे, ते झालं फेनसायक्लिडिनचं स्ट्रक्चर. सोपं आहे म्हणतो, स्ट्रक्चर काढायला खूप सोपं आहे, अवघड असं काहीच नाही. पण इथं काय करायचं, आपल्याला दोनच फिनिल रिंग काढायचं, ते डबल बॉन्ड ओ सी एल आणि एन एस सी एस थ्री. नंतर आहे मी तो हेक्झिटोनमध्ये काय सांगितलं आहे, तर एक फिनिल रिंग आहे एन सी एस थ्री. लक्षात ठेवायचं सिरियल जायचं आपल्याला, काय डबल बॉन्ड ओ लावलेला आहे, अल्टरनेट सिंगल बॉन्ड अल्टरनेट डबल बॉन्ड लावलेला आहे, डबल बॉन्ड ओ इथं, डबल बॉन्ड ओ डबल बॉन्ड ओ, एन सी एस थ्री आणि एन एच. ओके, एन एच एन एच एन एच एन एच. ओके, इथं सी एस थ्री नाही म्हणतो आहे, इथला इथं सी एस थ्री नाही म्हणतो, इथं फक्त हायड्रोजन आहे. हां, आणि इथं काय सांगायला, एन सी एस थ्री इथं डबल बॉन्ड हो, इथं काय फाईव्ह कार्बन, इथं काय थ्री कार्बन. वरी सी एस थ्री कॉमनच आहे, दोन कार्बन झाले की ट्रिपल बॉन्ड, दोन कार्बन झाले की डबल बॉन्ड. थायोपेंटनमध्ये बी तीच, फक्त काय चार कार्बन आणि दोन कार्बन. सी एस थ्री कॉमन आहे, फक्त एस एच ग्रुप अटॅच करायचं आहे. हे झालेलं आहे जनरल स्ट्रक्चर सांगितलेत पर्टिक्युलरली जनरल ॲनॅस्थेटिक्समध्ये. जनरल ॲनॅस्थेटिक या ठिकाणी संपत आहे. टिल देन मत पडो चक्कर में, कोई बिना टक्कर में, बाय.